सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जयिन्यां महाकालम ओंकारम ममलेश्वरम परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावने वारणस्या तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदारम घुष्मेशम च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति इति द्वादश ज्योतिर्लिंग स्तुति संपूर्णं। पहिल्या सोमवारी शिवामूठ वाहिली तांदळाची, दुसऱ्या सोमवारी तिळाची, तिसऱ्या सोमवारी होती मुगाची, आता चौथ्या सोमवारी शिवामूठ नक्की कशाची हे आपल्याला या व्हिडिओतून जाणून घ्यायचं आहे। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चौथ्या म्हणजे शेवटच्या श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी, पूजेमध्ये नक्की काय खास असणार आहे, त्याचबरोबर शिवामुठीचं जे काही व्रत आपण दरवर्षी करतो तर या व्रताची फलश्रुती म्हणून शेवटच्या सोमवारी आपल्याला नक्की काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत पाहायला मिळेल। साठी व्हिडिओ संपूर्ण पहा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्स मध्ये लिहा ओम नमः शिवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, 11 सप्टेंबर 2023 रोजी शेवटचा म्हणजे चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे। दरवर्षी 4 किंवा 5 श्रावणी सोमवार येत असतात, कधी 4 असतात कधी 5 असतात, तर यंदा 4 श्रावणी सोमवार आहे, तर आत्ताचा हा शेवटचा श्रावणी सोमवार आहे। तर पूजा आपल्याला आपण इतर 3 श्रावणी सोमवार जशी केली तशीच करायची आहे, फक्त फलश्रुती असल्यामुळे यामध्ये थोडंसं खास असणार आहे। तर सगळ्यात प्रथम दिवा लावून घ्यायचा, दिव्याला नमस्कार करायचा आणि कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करतो, तर गणपती बाप्पांना पंचामृताने, दुधाने किंवा पाण्याने स्नान घालून घेतलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर बाप्पांची मूर्ती व्यवस्थित पुसून एका आसनावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर स्थापन करायची आहे। गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। जसं की कुंकू किंवा चंदन लावायचं, त्यांच्या गळ्यामध्ये हार घालायचा, तुम्ही फुलांचा सुद्धा हार बनवू शकता, दुर्वांचा हार बनवू शकता आणि दुर्वा वाहताना अशा पद्धतीने 3 दलांच्या त्रिदल दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहे आणि विषम संख्येमध्ये आपण त्या वाहू शकता। तर इथे मी एक दुर्वांची छोटीशी जुडी बाप्पांच्या चरणी अर्पण केलेली आहे। बाप्पांना दिव्याने ओवाळून घेऊया, नमस्कार करूया आणि आपल्या शिवपूजनाला सुरुवात करूया। तर शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे इथे मी मातीचं शिवलिंग तयार करत आहे। तुम्ही पिठाचं सुद्धा बनवू शकता, तांदळाचं बनवू शकता किंवा मग आपल्या घरामध्ये जे शिवलिंग असेल, म्हणजे प्रत्येक जण कुणी पितळेचं ठेवतं कुणी दगडाचं ठेवतं, तर जे शिवलिंग तुमच्याकडे असेल, पारद शिवलिंग म्हणा, तर जे शिवलिंग असेल त्याची सुद्धा तुम्ही पूजा याच पद्धतीने करू शकता। पण इच्छापूर्तीसाठी जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या हाताने शिवलिंग बनवलं आणि त्याची पूजा केली तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ अधिक चांगल्या पटीने मिळेल। तर इथे मी माती घेतलेली आहे आणि प्रत्येकाची शिवलिंग बनवण्याची पद्धत थोडीफार वेगळी असते। कुणी फक्त शिवलिंगाचा जो वरचा भाग असतो तो बनवतं, तेवढं केलं तरी पुरेसं असतं, पण इथे मी आज पूर्ण शिवलिंग बनवते आणि शिवलिंगाची जी माती आहे तर त्यापासून शिवलिंग बनवताना इथे मी थोडंसं पंचामृत वापरलं, त्याचबरोबर चंदनाचं थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे, चंदन पावडर पाण्यामध्ये मिक्स केली आणि ती सुद्धा या मातीमध्ये मिक्स केलेली आहे। आता या मातीला शिवलिंगाचा आकार मी बनवून घेत आहे। मागचे 3 सोमवार तुम्ही ज्या वेळेमध्ये शिवलिंगाची पूजा केलेली असेल त्याच वेळेत तुम्ही चौथ्या श्रावणी सोमवारी सुद्धा अशा पद्धतीने मातीचं शिवलिंग बनून किंवा वाळूचं शिवलिंग बनून त्याची पूजा करू शकता, किंवा मग रोजची देवपूजा तुम्ही ज्या वेळेत करतात त्यावेळेत जरी तुम्ही असं शिवलिंग बनवलं आणि पूजा केली तरी सुद्धा चालणार आहे। ज्यांना मातीचं शिवलिंग किंवा वाळूचं शिवलिंग बनवायची इच्छा आहे पण दिवसभरात जमणार नसेल तर मग सोमवारचा दिवसभर तुम्ही उपवास करू शकता आणि संध्याकाळी जेव्हा प्रदोष काळाची वेळ होते त्यावेळेत तुम्ही शिवलिंग बनवून त्याची पूजा करा आणि नंतर तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता।
आता तयार केलेलं मातीचं शिवलिंग एका परातीमध्ये मी बेलपत्रावर स्थापन केलेलं आहे. तुम्ही सुद्धा एखादं मोठं पसरट भांडं घ्या आणि त्यावर हे शिवलिंग स्थापन करू शकता. शिवलिंगावर मी नागाची एक छोटी प्रतिकृती सुद्धा बनवलेली आहे. तुम्हाला जमत असेल तर बनवा, नाही बनवली फक्त शिवलिंग बनवलं त्याची पूजा केली तरी सुद्धा पुरेसं आहे. तुम्हाला जर शिवलिंग बेलपत्रावर ठेवायचं नसेल तर तुम्ही या ताटामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर स्थापन केलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर सुरुवातीला मी पाण्याने अभिषेक केला, त्यानंतर पंचामृताने केला, त्यानंतर चंदनाच्या पाण्याने आणि सगळ्यात शेवटी परत पाण्याने अभिषेक केलेला आहे. तुम्ही फक्त दुधाने सुद्धा करू शकता, फक्त पाण्याने केला तरी सुद्धा चालणार आहे. फक्त मातीचं शिवलिंग असल्यामुळे अगदी सर्व पदार्थ जे आहेत, पाणी असेना किंवा पंचामृत का असेना, सर्व पदार्थ जे आहेत ते थोडे थोडे वापरायचे, जेणेकरून संपूर्ण पूजा होईपर्यंत शिवलिंग जे आहे ते व्यवस्थित टिकून राहील. तुम्ही जर वाळूचं शिवलिंग बनवलेलं असेल तर फूल पाण्यामध्ये बुडवायचं आणि त्या फुलाने तुम्ही ते पाणी शिवलिंगावर शिंपडलं तरी सुद्धा चालणार आहे. कारण वाळूचं शिवलिंग आपण जेव्हा बनवतो त्यावर जर पाण्याने अभिषेक केला तर ते ओघळून जाईल, म्हणून ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. यानंतर मी शिवलिंगावर चंदन लावून घेतलेलं आहे. तर भगवान शिवशंकरांच्या कपाळावर जसा गंध असतो तसा मी लावण्याचा प्रयत्न केला. तुम्ही भस्म वाहू शकता, गंधगोळी लावू शकता, गुलाल वाहिलात तरी सुद्धा चालेल, फक्त हळदी कुंकू वाहू नका. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आलेली आहे. आता शेवटचा श्रावणी सोमवार आहे, या व्रताची सांगता आहे. तर फलश्रुती जी आहे ती आपल्याला चांगली मिळावी. सर्व श्रावणी सोमवार करताना आपल्याकडून जर काही चुका झालेल्या असतील किंवा आपल्या घराला काही दोष लागलेला असेल, पितृदोष म्हणा किंवा इतर काही दोष, त्याचबरोबर आपल्या घरावर भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी कायम टिकून राहावी, घरातील शांती जी आहे ती कायम टिकून राहावी, यासाठी आपल्याला शिवलिंगावर दही भाताचं लेपन करायचं आहे. तर भात जो आहे तो तुम्ही एकतर अळणी शिजवू शकता किंवा मग साखर टाकून शिजवला तरी सुद्धा चालेल. भात शिजल्यानंतर थोडासा थंड झाला की त्यामध्ये दही मिक्स करायचं. हा भात जो आहे तो खूप बारीक असा कुस्करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला तो शिवलिंगावर व्यवस्थितपणे लावता येईल, त्याचं लेपन एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल. तुम्ही मातीचं शिवलिंग बनवलेलं नसेल, तुमच्याकडे दररोजच्या पूजेमधलं जे शिवलिंग असेल त्यावर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने दही भाताचं लेपन केलं तरी सुद्धा चालेल. आणि असं म्हटलं जातं की शेवटच्या सोमवारी शिवलिंगावर दही भाताचं लेपन जरूर करावं, त्याशिवाय आपलं शिवामुठीचं व्रत पूर्ण होत नाही. तर तुम्ही सुद्धा येत्या सोमवारी शिवलिंगावर दही भाताचं लेपन करायला अजिबात विसरू नका. त्यानंतर मी बेलपत्र अर्पण केलेलं आहे. खूप जणांना माहिती नाही बेलाचं पान नक्की कसं वाहायचं. बेलाचं पान नेहमी पालथं वाहायचं आणि बेलाच्या पानावर, म्हणजे जी बाजू शिवलिंगाला टेकणार आहे त्याच्यावर मी चंदनाचे बारीक बारीक टिपके लावून घेतलेले आहे. तुम्ही पूर्ण पानावर सुद्धा लावू शकता. ज्यांना नसेल लावायचं त्यांनी फक्त बेलाचं पान वाहिलं, फुलं वाहिली तरी सुद्धा चालणार आहे. तर शेवटच्या श्रावणी सोमवारची पूजा तुम्हाला दाखवण्यासाठी मला खूप छान फुलं यावेळेस मिळाली. तिसऱ्या सोमवारी तर मला बेलाची पानं सुद्धा मिळालेली नव्हती, कारण इथे उत्तर भारतामध्ये श्रावण जो आहे तो संपलेला आहे. पण यावेळेस मी खूप शोधून शोधून आणली बेलाची पानं आणि योगायोगाने मला ती मिळाली. तर खूप चांगलं वाटतंय की शेवटच्या सोमवारी का होईना पूजा करताना आपल्याला बेलाची पानं मिळाली. तर तुम्हाला जितकी पानं मिळतील तितकी तुम्ही विषम संख्येमध्ये शिवलिंगावर वाहू शकता. देठाचा भाग शिवलिंगाकडे जाईल आणि पानाचा जो अग्रभाग आहे तो आपल्याकडे येईल, अशा पद्धतीने हे बेलपत्र वाहायचं असतं. तर खूप जण म्हणतात की लाल फुलं शिवलिंगावर वाहू नये, असं काही नाही. सगळ्या प्रकारची फुलं तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता. फक्त काही जी फुलं आहेत, चंपा, केतकी, तर ही फुलं शिवलिंगावर वाहत नाही. त्याचबरोबर तुळससुद्धा वर्ज्य आहे. आणि तुम्ही शिवपुराण कथा जर ऐकत असतील तर त्यामध्ये कण्हेराच्या फुलाचं महत्त्व सांगितलेलं आहे, पिवळ्या कण्हेराची फुलं. तर योगायोगाने ती सुद्धा मिळाली आणि ती सुद्धा मी शिवलिंगावर अर्पण केलेली आहे. कापसाचं वस्त्र वाहताना तुम्ही पूर्ण पांढरं वस्त्र वाहायचं आहे. हळदी कुंकू लावलेलं जे कापसाचं वस्त्र असतं ते देवींच्या पूजेमध्ये वापरलं जातं किंवा गणपतीच्या पूजेमध्ये वापरलं जातं. त्यामुळे कापसाचं वस्त्र किंवा तुम्ही जर धागा जरी शिवलिंगावर अर्पण करणार असाल तरी पण तो पांढऱ्या रंगाचा अर्पण करा, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 5 फळं अर्पण केली. तुम्ही तुम्हाला जो नैवेद्य ठेवता येईल सकाळच्या पूजेमध्ये तो तुम्ही ठेवू शकता. तुम्ही उपवासाला जे काही बनवता ते जरी तुम्ही सकाळच्या नैवेद्यामध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल. आणि हा जो नैवेद्य आहे तो थोड्या वेळाने तुम्ही लगेच उचलून घेतलात आणि खाल्लात तरी सुद्धा चालेल. जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करतात तेव्हा फक्त शिवलिंगावर वाहिलेले जे फळं असतात किंवा जो प्रसाद असतो, नैवेद्य जो आपण प्रसाद म्हणून देतो, तर तो खात नाही. आणि घरी जर आपण पूजा केली तर नक्कीच आपण जो नैवेद्य आहे तो प्रसाद म्हणून खाऊ शकतो.
शेवटच्या सोमवारी शिवामूठ आहे जवाची, जव धान्य जे गव्हासारखंच असतं, बरेच जण याला जव गहू सुद्धा म्हणतात, तर यावेळेस मला जव मिळाली नाही, तर मी गव्हाची शिवामूठ अर्पण केलेली आहे। ज्यांना जव मिळणार नाही त्यांनी गहू किंवा मग मागच्या तीन सोमवारी तुम्ही जे धान्य अर्पण केलेलं आहे तर त्या सगळ्या धान्यांची एक एक मूठ जरी तुम्ही शिवलिंगावर वाहिली तरी सुद्धा चालेल। आणि बरेच जण शेवटच्या सोमवारी किंवा चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहतानाही चूक करता। जव आणि जवस यामध्ये फरक आहे। जवस म्हणजे ज्याची आपण चटणी करतो, ज्या बारीक बारीक बिया असतात, फ्लॅक्स सीड्स आपण ज्याला म्हणतो, आणि जव म्हणजे बार्ले, ज्याला इंग्लिशमध्ये बार्ले म्हटलं जातं। तर ही जी बार्ली आहे ती म्हणजे जव, ही श्राद्ध कार्यांमध्ये सुद्धा वापरली जाते, पितृकार्यामध्ये सुद्धा वापरली जाते। तर ती जव आपल्याला शिवलिंगावर वाहायची असते। जवस वाहू नका, जव आणि जवस यामध्ये फरक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। नेहमीप्रमाणे उजव्या हातामध्ये जव किंवा गहू किंवा जे काही धान्य तुम्हाला आता उपलब्ध होईल जव न मिळाल्यास, तर त्या धान्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्यानंतर ही शिवामूठ जी आहे ती आपल्यावर शिवलिंगावर अर्पण करताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, किंवा मग शिवामूठीचा जो मंत्र मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता। ज्यांना म्हणता येणार नाही त्यांनी साध्या सोप्या भाषेमध्ये भगवान शिवशंकरांकडे शिवामूठ वाहताना अशी प्रार्थना केली तरी सुद्धा चालणार आहे। तर अशा पद्धतीने हे शिवामूठीचं व्रत आपल्याला शेवटच्या सोमवारी पूर्ण करायचं आहे। व्रताची सांगता म्हणून दही भाताचं लेपण आपल्याला आठवणीने करायचं आहे। आता जे कुणी असं मातीचं शिवलिंग बनवतील त्यांनी थोड्या वेळातच हे शिवलिंग विसर्जित केलं तरी सुद्धा चालेल। म्हणजे काय, परत एकदा शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करायचा। तुमच्याकडून व्रत करताना काही चूक झालेली असेल तर त्यासाठी क्षमा याचना करायची आणि तुम्ही हे जे शिवलिंग आहे ते पाण्यामध्ये थोडा वेळ तसंच राहू द्यायचं। यातली जी फुलं आहे ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा मग एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकलीत तरी सुद्धा चालेल। शिवलिंग आणि त्याच्यावर जो भात आपण लावलेला आहे दही भात, तर याचं जे पाणी तयार होईल, पाणी आपण म्हणजे शिवलिंगावर शेवटचा एकदा अभिषेक केल्यामुळे, तर हे जे पाणी आहे ते सुद्धा तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करू शकता। हवं तर मातीमध्ये थोडंसं पुरून दिलं तरी सुद्धा चालेल, जेणेकरून हा भात जो आहे तो मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल। कारण दही भात असल्यामुळे तो डायरेक्ट आपण जर झाडाच्या मुळाशी टाकला तर नंतर माशा वगैरे होणं किंवा मग दही असल्यामुळे थोडासा वास येणं वगैरे प्रकार होऊ शकतो। तर मग व्यवस्थितपणे कोणतंही देवपूजेतलं जे विसर्जन आहे ते आपल्याकडून अगदी व्यवस्थितपणे झालं पाहिजे, किंवा मग आपण जे शिवलिंग बनवतो त्याची विटंबना झाली नाही पाहिजे। म्हणून एक थोडीशी काळजी घ्या, कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही थोडीशी माती उकरून हे शिवलिंग तिथे विसर्जित करू शकता। आणि जे कुणी मातीचं शिवलिंग किंवा वाळूचं शिवलिंग न बनवता आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे त्याच्यावर अशा पद्धतीने दही भाताचं लेपन करतील तर त्यांनी ते दही भाताचं लेपन संध्याकाळी प्रदोषकाळी तुम्ही जेव्हा पूजा कराल तेव्हा काढून घेतलं तरी सुद्धा चालेल। तर हे भाताचं लेपन तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊ शकता, नंतर मातीमध्ये तुम्ही ते पुरून दिलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर शिवलिंग व्यवस्थित स्वच्छ करून तुम्ही परत ते देवघरामध्ये स्थापन करून त्याची पूजा करू शकता। तर संध्याकाळची पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा आणि अशा पद्धतीने तुमचं चौथ्या श्रावणी सोमवारचं व्रत आणि शिवामुठीचं व्रत इथे पूर्ण होणार आहे। शेवटच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने शिवामुठीची कथा जरूर ऐका। तिसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा जेव्हा मी तुम्हाला दाखवली तर त्यामध्ये शिवामुठीची कथासुद्धा सांगितलेली आहे, तर तीसुद्धा तुम्ही ऐका। त्याचबरोबर संध्याकाळी भगवान शिवशंकरांची आरती म्हणायला अजिबात विसरू नका। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला पूजा करताना मनामध्ये जप करत राहायचा आहे किंवा तुमच्या मुखामध्ये सतत ओम नमः शिवाय हे असलं पाहिजे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चौथ्या श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी, पूजेमध्ये काय खास होतं, त्याचबरोबर शिवामूठ जव वाहताना जव आणि जवस यामध्ये फरक काय हे सुद्धा सांगितलेलं आहे। तर नक्की लक्षात ठेवा, येत्या सोमवारी तुम्ही या पद्धतीने पूजा करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। भगवान शिवशंकरांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते। धन्यवाद।